नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे के सागरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक विषयाचे असलेले पी वाय क्यू आणि पी वाय क्यूच्या असलेल्या माध्यमातून आयोगाचा एक्झॅक्टली माइंडसेट काय आहे आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतो आयोगाचे लूफॉल्स कुठे आहे हे आयडेंटिफाईड करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे ज्यावेळेस एखाद्या एक्झामला तुम्हाला क्रॅक करायची असेल तर त्या एक्झामिनरचा असलेला माइंडसेट तुम्हाला हा कॅच करता आला पाहिजे दुसरी गोष्ट आयोगाने विचारलेले क्वेश्चन्स कशा पद्धतीने फ्रेम होत आहे कोणत्या स्वरूपात होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं असलेलं जेव्हा अवलोकन करता तर त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीच्या माध्यमातून त्याला मोड करता येऊ शकतं याचा एक सुंदर असा त्या प्रकारचा असलेला हा उपक्रम आपण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रन करतोय याचा मूळ उद्देश हा आहे की एक्झॅक्टली exactly तुम्हाला एक्झाममध्ये जाता वेळेस तुमचं असलेलं कॉन्सन्ट्रेशन न बिघडतात तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स लेवल वाढावा की ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या कोणताही कसाही क्वेश्चन येत असेल तर तो, तो क्वेश्चन डील करता यावा सोबतच अभ्यासाची सुरुवात सगळेजण करतात परंतु संदर्भ साहित्य व्यवस्थित भेटत नाही संदर्भ साहित्याचं असलेलं अवलोकन करण्यामध्ये कुठंतरी कमी पडतो आणि विद्यार्थ्यांचे मार्क्स चालल्या जातात हे मार्क्स आपल्याला फेच करायचे आहे ह्या आप मार्क्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी इम्प्रुव्हायजेशन्स करायचे आहे ऑलोंग विथ दॅट तुमच्या असलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या की तुमच्या एक्झाम ओरिएंटेटेड असणारे तिथं तुम्हाला कसं फोकस करता येईल हे आपल्याला तिथं कळणं गरजेचं असतं मग याच्यासाठी संदर्भ साहित्य कुठून आणि कशाप्रकारे वापरता येईल याचं असलेलं अवलोकन करणं हे फार गरजेचं आहे त्यामुळं आपल्या ह्या सिरीजमधून ह्या लेक्चर सिरीजमधून मूळ उद्देश हाच असणार आहे एक तर तुम्हाला पी वाय क्यूचं अॅनालिसिस येणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट ॲप्रोच येणं गरजेचं आहे ज्यावेळेस मी ॲनालिसिस म्हणतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त आन्सर शोधणे हा भाग नसून त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारल्या जातात त्या आयोगाने कोणत्या स्वरूपात क्वेश्चन विचारलेले आहे तिथं शब्दांसोबत खेळलेलं आहे का फॅक्च्युअलसोबत खेळलेलं आहे हे तुम्हाला आयडेंटिफाईड होणं गरजेचं आहे आपण म्हणतो की एक्झामला जायची तयारी ही तुमची असलेल्या पाठ्यपुस्तकापासून तयार होती त्याच्यानंतर संदर्भ साहित्यामध्ये येत असतं आणि त्याच्यानंतर तुमचं असलेलं सेल्फ नोट्स असतात अशा तीन टप्प्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असतो परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो जो की विद्यार्थी मित्र त्याला बाजूला सारता ते म्हणजे पी वाय क्यू परंतु पी वाय क्यू हे एक असा घटक आहे की आयोगाला एक्झॅक्टली तुम्हाला ओळखायचे आयोगाची असलेले प्रत्येक गोष्ट तिथं तुम्हाला संदर्भ घ्यायचा आहे आणि आयोगाने कशा प्रकारचे असलेले क्वेश्चन विचारलेले आहे याचा तुम्हाला तिथं एक लेखाजोखा तिथं करता येऊ शकतो मग माझा प्रयत्न हाच असणार आहे की एक्झॅक्टली exactly तुम्हाला आयोगाचा अप्रोच देणे आणि आयोगाच्या माध्यमातून कशा गोष्टीची असलेली उपलब्धता आहे किंवा आयोग कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या माइंडसोबत खेळतो की एक्झॅक्टली तुम्हाला कशा पद्धतीने ओपिनियन करायचं आहे की तिथं मला क्वेश्चनचा आन्सर आलाच पाहिजे एखादा अनआयडेंटिफाईड क्वेश्चन असेल एखादा अननोन क्वेश्चन असेल तरीही तो कसा डील करता येऊ शकतो ही, ही सगळं जी स्ट्रॅटजी आपण वापरतो तर ती वापरलेली स्ट्रॅटजी खरं युजफुल आहे का हा जेव्हा प्रश्न पडतो तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर भेटतं नाही मग अशा वेळेस तुमचं असलेलं उत्तर हे अप्रॉक्झिमेटली कसं येण्याची शक्यता असते आता मी इथं म्हणू शकत नाही की चार ऑप्शन दिले आणि चारीचे चारीपैकी मी तुम्हाला डोळे झाकून सांगतो की हेच असणार आहे परंतु मला एवढं माहिती आहे की मला इथं अप्रॉक्सिमेटली फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्स घ्यायचा असेल तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्समध्ये मला तो आन्सर काढता येऊ शकतो म्हणजे एका प्रकारे आपल्याकडच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस तुमचं असलेलं इफ बट जे लागतं की हे आहे का ते आहे का याचं आपण इथं कटआउट करणार आहोत आणि याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाता हे आपण बघणार आहे मग विशेषत दोन हजार चोवीसला आपल्याकडं कंबाईनची एक्झाम येते आणि ह्या दोन हजार चोवीसच्या ओरिएंटेशननी तुमची तयारी कशी झाली पाहिजे कोणत्या स्वरूपात झाली पाहिजे याच्यावर तर मी व्हिडिओ बनवणारच आहे त्या संदर्भामध्ये लगेच एक दुसरा व्हिडिओ तयार असणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला कशाप्रकारे कॅप्चर करता येऊ शकता ॲनालिसिस कसा करता येऊ शकतं संदर्भ साहित्य काय वाचायचे याचं इत्यंभूत माहिती घेणारच आहे परंतु दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी तुम्हाला दोन हजार बावीस तेवीस यांचे पूर्व परीक्षेमध्ये येणारे आलेले क्वेश्चन्स विशेषत पॉलिटी कशा प्रकारे आहे ते आज आपल्याला तिथं बघायचं आहे मग विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण असं म्हणतो की महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्री गट ब संयुक्त परीक्षा दोन हजार बावीस जी की तुमची आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला झालेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आज आपल्याला काय करायची आहे चर्चा करायची आहे आता बघा मित्रांनो इथं मी तुम्हाला ॲप्रोच देणार आहे अप्रोच म्हणजे काय की काय विचारलेलं आहे कशा प्रकारे विचारलेला आहे आणि कशा प्रकारचं असलेलं क्वेश्चन हा चांगल्या पद्धतीने डील करता येऊ शकतो हे तुम्हाला जर कळालं तर तुम्हाला अप्रोच बिल्डिंग जी आहे तर त्याच्या माध्यमातून कळल्या जाणार आहे मग आता इथं पहिला क्वेश्चन येतो तो पहिला क्वेश्चन आहे तो, तो, तो म्हणजे काय की पर्टिक्युलर राज्यपालाच्या पदाच्या कालावधी बाबतीत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा गट ब असेल किंवा गटक असेल तर आपल्याला माहिती की कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्ती जास्त मार्क्स फेच करायचे आहे जर आपण बघायला गेलं तर क्वेश्चन असतात शंभर मिनिट असतात साठ म्हणजे साठ मिनिटामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन त्या प्रकारचे सॉल्व्ह करायचे आहे एका तासामध्ये तुम्हाला ती तब्बल त्या प्रकारचे शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आणि हे कसंच कोणत्या स्वरूपामध्ये एक्झॅक्टली ॲक्युरेसीच्या ओरिएंटेशननी हंड्रेड पर्सेंट हंड्रेड क्वेश्चन सॉल्व्ह होईलच याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही परंतु जर काही क्वेश्चन तुम्ही वारंवार रिपीट वाचत असाल वारंवार त्याच्यामध्ये असलेले लुफोल्स बघत असाल वारंवार त्याच्यामध्ये असलेले जे कथनं दिलेली आहे किंवा जे ऑप्शन्स दिलेले आहे त्याचं बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर कदाचित तुम्हाला येणारा प्रत्येक क्वेश्चन हा अगदी सोपा वाटू शकतो म्हणून तुमचं क्वेश्चन वाचण्याची स्पीड अलोंग विथ दॅट ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे याचं असलेलं अंडरस्टँडिंग लेवल ही एकदम परफेक्ट माहिती असायला पाहिजे ज्यावेळेस क्वेश्चन तुमच्या समोर येतोय की राज्यपालाच्या कालावधीबाबत तर तुमच्या डोक्यामध्ये डिरेक्टली तिथं कालावधी कोणाचा राज्यपालाचा तर त्याचं इथं संदर्भ लागला पाहिजे मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला स्पष्ट माहिती असायला पाहिजे की राज्यपाल पद काय आहे राज्यपालाच्या पद पदावधीच्या असलेल्या संदर्भात आपल्या कॉन्स्टिट्यूशननी काय सांगितलेलं आहे किंवा त्या स्वरूपाच्या असलेल्या माध्यमातून आपल्याकडे कोणत्या गोष्टी तिथं तयार केलेल्या आहेत मग अशा वेळेस तुम्हाला तिथं राज्यपालाचं पद आणि कालावधी याच्याबद्दल कन्फर्म माहिती असायलाच पाहिजे इथं इफ बट लागता कामा नाही मग काय सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात दुसरं ऑप्शन दिलेलं आहे राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात तिसरं ऑप्शन आहे राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते आणि चौथं जर ऑप्शन बघायला गेलं तर दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात मग आता इथं ज्या गोष्टी सांगितल्या की त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन हा अंडरस्टँड झाला पाहिजे मग आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं राज्यपालाचं पद हे राज्यपालाचं पद कुठं आहे तर रा प्रत्येक राज्यासाठी आहे आणि प्रत्येक राज्याचा एक प्रतिनि प्रत्येक राज्याचं असलेलं अस्तित्व टिकविण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रामधून एका प्रकारचा व्यक्ती तिथं इस्टॅब्लिश केला जातो प्रतिनिधित्व असतो हस्तक्षेप नसतो मग अशा स्वरूपातला हा प्रतिनिधी हा केंद्राचा असतो जो की राज्यामध्ये प्रॉपरली त्याचं कॉन्स्टिट्युशनल मशिनरी वर्क करताय की नाही हे चेक करण्याचं काम करतं मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या राज्यपाल आणि राज्यपालाची असलेली भूमिका ही फार महत्वाची असते मग राज्यपालाच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याकडे आर्टिकल वन फिफ्टी थ्री पासून त्या सगळ्या गोष्टी स्टार्ट होत आहेत मग वन फिफ्टी थ्रीमध्ये त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी सांगितले की एका राज्यासाठी एक राज्यपाल असेल त्याच्यानंतर एकशे पंचावन्न नुसार राष्ट्रपती राज्यपालाची निवड करतात हेही ही तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यानंतर एकशे सत्तावन्न नुसार त्या प्रकारे असलेलं जर भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीला राज्यपाल व्हायचं असेल तर दोनच त्या प्रकारची असलेली तरतूद संविधानाने सांगितलेली आहे ती म्हणजे काय तो भारताचा नागरिक असायला पाहिजे आणि वयाची पस्तीस वर्षच कंप्लीट केली पाहिजे मग अशा प्रकारच्या काही स्पेसिफाईड गोष्टी जे की तुमच्या असलेल्या राज्यपालाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे मग आता इथं पहिला जो पॉइंट आहे काय राज्य राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हे पदावर राहतात बड ऑब्यू हो। तिथं तुम्ही लॉजिक लावू शकतात काय की येस हे तर ऍब्सोल्युटली आहे केंद्राचं प्रतिनिधित्व आहे आणि केंद्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रपती महोदय कोण राष्ट्रपती महोदय राज्यपालाची प्रत्येक राज्यामध्ये काय करतात निवड करतात जनरली काय असतं एका राज्यासाठी एक राज्यपाल असतो परंतु सातव्या दुरुस्तीनुसार असंही सांगितलेलं आहे दोन राज्यासाठी एक राज्यपाल देखील असू शकतो त्याच्याबद्दल काही दुमत नसावं म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे बरोबर असणार आहे लॉजिक बघा भले की तुम्हाला त्याच्यामध्ये कलम विचारली का नाही लॉजिक काय सांगतं येस ॲब्स्युटली मग अशा वेळेस राष्ट्रपती निवड करतात कोणाची राज्यपालाची मग साहजिकच आहे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार काय राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार एखादा राज्यपाल जर चांगलं काम करत नसेल तर त्याला काय केलं जाणार आहे बाजूला सारल्या आहे म्हणजे इट इज अल्टिमेटली द डिस्क्रिशनरी पॉवर हॅज बीन गिव्हन टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू सिक्युअर द टेन्युअर ऑफ द राज्यपाल और गव्हर्नर असं आपण म्हणू शकतो म्हणजे इट्स अ स्क्रिप्टर पॉवर ऑफ अ प्रेसिडेंट हे इथं आपल्याला म्हणता येऊ शकतं म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे लॉजिक बघा दुसरं काय आहे राज्यपाल स्वखुशीने आपला राजीनामा देऊ शकता का येस अॅब्सोलुटली याच्यामध्ये ये काही म्हणजे आपण अन आपण म्हणतो ना अनडिनायनेबल म्हणजे की हे डिनाय करू शकतो का आपण नाही म्हणून हे स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे बघा तुम्हाला स्टेटमेंट जेव्हा चार येतात ना तर त्या चार स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे डिनायबल आणि अनडिनायनेबल म्हणजे काय की तुम्ही याला डिनाय करू शकता का म्हणजे ह्या स्टेटमेंटला तुम्ही नाही म्हणू शकतात का बिलकुल नाही म्हणू शकत नाही का म्हणू शकत नाही कारण की तो स्टेटमेंट पॉझिटिव्हनेस दाखवतोय कि येस राज्यपाल सो खुशीनी काय करताय राजीनामा देत आहे पण असं जर स्टेटमेंट आलं असतं की राज्यपालाला बळजबरी तिथं राजीनामा द्यायला लावता असं आहे का नाही म्हणजेच काय हे स्टेटमेंट तुम्ही डिनाय करू शकत नाही वरचं स्टेटमेंट पण डिनाय करू शकता का नाही करू शकत म्हणून बोर्ड स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे तिसरं स्टेटमेंटकडे वळू मित्रांनो तिसरं स्टेटमेंट काय आहे राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते साहजिकच आहे आपल्याकडं जर लोकसभेचा टेन्युअर सामान्यता पाच वर्षाचा आहे विधानसभेचा सामान्यता टेन्युअर पाच वर्षाचा आहे आणि राज्य व्यवस्थेचा असलेला टेन्युअर हा पाच वर्षाचा फिक्स आहे मग अशा वेळेस तर तुमच्या असलेल्या राज्यपालाची ही भूमिका बजावणारा व्यक्ती हा एका प्रकारचा शासकीय स्वरूपातला व्यक्ती आहे मग त्याचाही कार्यकाळ किती वर्ष असू शकतो पाच वर्षाचा असू शकतो म्हणजे इथं तुम्हाला कॉमन सेन्स वापरायचा आहे बघा इथं स्पेसिफाईडली खूपच अभ्यास झाला पाहिजे अशातला भाग आहे का नाही बघा मी हे कशाबद्दल बोलतोय हे जनरलाइज स्टेटमेंटबद्दल बोलतोय ज्यावेळेस तुम्हाला स्पेसिफिकेशन एखाद्या कलमाचा तिथं उल्लेख येत असेल तर तिथं तुम्ही थोडं कॉशियस झालं पाहिजे परंतु हे जनरलाइज स्टेटमेंट आहे हे डिनायबल अनडिनायबल अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये मोडत असतात त्यामुळं तुम्हाला हे एक स्टेटमेंट आहे त्यामुळे हे कॉमन सेन्स स्टेटमेंट आहे त्यामुळे हे देखील काय असणार आहे बरोबर असणार आहे आता ट्रिकी कुठं येतो ज्यावेळेस तुम्हाला शेवटचं ऑप्शन येतं बघा हे जनरल स्टेटमेंट आहे हे पण जनरल स्टेटमेंट आहे हे पण जनरल स्टेटमेंट आहे आणि प्लस हे कॉमन सेन्सचं स्टेटमेंट आपल्याला दिसून येते आता शेवटचं काय की दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात आहे साहजिकच का आहे काय की एखादा व्यक्ती जर कॉन्स्टिट्युशन प्रोव्हिजनच्या माध्यमातून तिथे इस्टॅब्लिश करत असेल आणि तिथे सांगितले दे शाल बी अ गव्हर्नर ऑफ इंडिया मग अशा वेळेस काय सांगितलेलं ते पद रिक्त नका ठेवू जर दुसरा एखादा राज्यपाल नियुक्ती करायची असेल तर नियुक्ती होईपर्यंत तो जो व्यक्ती ऑलरेडी तिथं आहे त्याला तिथे विराजमान असू द्यावा जेणेकरून काय होईल त्या प्रकारचा तो पद व्हॅकंट राहणार नाही मग अशा स्वरूपामध्ये हे ही चारही ऑप्शन कॉमन सेन्सनी जनरल स्टेटमेंटच्या आधारावर तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता मग अशा वेळेस तुम्हाला काही कलम इथं विचारलेली नाहीये परंतु तरीही त्या प्रकारचं असलेलं तुम्ही काय करू शकता हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तिथे सॉल्व्ह करता येऊ शकता म्हणून याचं असलेलं आन्सर असणार आहे सर्व विधाने काय आहे बरोबर आहे हे थोडं लॉजिकली जर गेलं तर इथं तुम्हाला हा क्वेश्चन डील करता येऊ शकतो त्यामुळं वाचण्याची स्पीड असायला पाहिजे कॉन्सेप्ट क्लेअरिटी असायला पाहिजे इथं फॅक्च्युअल डेटा दिलेला नाही आहे त्यामुळं घाबरायचं काम नाही आहे इथं फक्त स्टेटमेंटच्या जनरलाइज स्टेटमेंट आहे डिनायबल आहे का अनडिनायबल आहे याचं जर तुम्ही आयडेंटिफिकेशन केलं तर तुम्हाला प्रॉपरली आन्सर देता येऊ शकतं आता जर याचा संदर्भ घ्यायचा राहिला सर आता आम्ही वाचतोय मग आता नेमकं वाचायचं कुठून तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स डिरेक्टली आपल्या असलेल्या संदर्भ साहित्य मग त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडं संयुक्त पूर्वपरीक्षा के सागरचा जो आहे तर त्याच्यामध्ये सत्याऐंशी जी आवृत्ती आहे तर त्याच्या पुस्तक क्रमांक एकोणसाठ साठ मध्ये ऍज इट इज दिलेला आपल्याला दिसून येत आहे म्हणजे तुम्ही त्या प्रकारचा ऑथेंटिक सोर्स म्हणून त्या प्रकारे ह्या पुस्तकांचा रेफरन्स घेता येऊ शकतो चला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे पुढचा क्वेश्चन आहे भारतामध्ये पुढचा क्वेश्चन काय आहे नीट लक्ष द्या भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका डॅश डॅशद्वारे आयोजित केल्या जातात असा साधा सोपा क्वेश्चन आहे आता इथं थोडंसं तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे की फॅक्च्युअल प्लस कॉन्सेप्च्युअल ही दोन्ही क्लॅरिटी तुमची पाहिजे मग कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी काय सांगते आहे की तुमच्या असलेल्या निवडणुका आणि निवडणुकाच्या संदर्भामध्ये असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी मग अशा वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे की संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका याद्वारे त्या प्रकारे आयोजित केल्या जातात आपल्या सर्वांना ठाऊके की भारतामध्ये इलेक्शन असणं किती महत्त्वाचं आहे कारण की लोकशाही प्रधान देश आहे लोकशाहीमध्ये आपल्याकडं इलेक्शन होणं पिरियडिकली इलेक्शन होणं हे फार कंपल्सरी आहे कंपल्सरी इन द सेन्स ते करावे लागतात मग अशा वेळेस आता सध्या चर्चा चालू आहे वन नेशन वन इलेक्शन त्याच्यावर देखील मी एक त्या प्रकारचा असलेला व्हिडिओ बनवणारच आहोत परंतु त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो हो, तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करता तर त्यावेळेस तिथं विचारलेलं आहे की भारताच्या संसद आणि राज्य विधिमंडळाच्या असलेल्या ह्या निवडणुका कोणाद्वारे आयोजित केल्या जातात तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं भारतामध्ये कॉन्स्टिट्युशनमध्ये आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर दिलेला आहे विच इज टॉक्स अबाउट द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जेव्हा संदर्भ येतो तर त्यावेळेस आपल्याला गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताच्या असलेल्या मेजॉरिटी ऑफ द थिंग्स जे आपण इलेक्टेड माध्यमातून केल्या जातात त्या सगळ्या कोण कंडक्ट करतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करत असतो मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणाकोणाचं इलेक्शन कंडक्ट करतो हे तुम्हाला बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये काय येतं तर पहिली येतं राष्ट्रपती साहेब येतात त्याच्यानंतर उपराष्ट्रपती येत असतात त्याच्यानंतर आहे संसद त्याच्यानंतर आहे राज्याचे विधिमंडळ अशा प्रकारचं असलेलं राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद मग लोकसभा राज्यसभा त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाचं विधानसभा विधान, विधान परिषद अशा स्वरूपातलं असलेलं इलेक्शन हे कंडक्ट केलं जातं कोणाकडनं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं केल्या जातं आणि त्या प्रकारचं असलेलं स्टेटसाठी स्टेटसाठी स्पेसिफाईडली स्टेट इलेक्शन कमिशन असतं जे की तुमची पंचायत राज इन्स्टिट्यूशन जे आहे म्हणजे पंचायत राज व्यवस्था आहे त्याचं इलेक्शन काय करत असतं कंडक करत असतं मग अशा प्रकारचं असलेलं वरती म्हणजे आमदार असेल तुमचं सॉरी खासदार असेल आणि आमदार असेल राष्ट्रपती महोदय असेल उपराष्ट्रपती महोदय असेल या सगळ्यांचं इलेक्शन कंडक हे कोण करत असतं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करत असतं आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर मध्ये आपल्याला तिथं दिलेलं दिसून येते मग आपल्याकडे आपल्याला हे देखील माहिती आहे की एकोणावीसशे नव्वद पर्यंत हे जे इलेक्शन कमिशन होतं ते सिंगल मेंबर बॉडी होती परंतु त्याच्यानंतर आपण एकवीस वरून वय वर्ष अठरा केलं कशाचं वोटिंगचं त्यामुळं आपल्याकडे इलेक्शन कमिशनचं कामं वाढले मग इलेक्शन कमिशन आता ही काय झाली आहे मल्टी मेंबर बॉडी झाली आहे मल्टी मेंबर बॉडी म्हणजे बहुसदस्यत्व बहु सदस्य असलेली ही बॉडी झालेली आहे मग आता इथं त्या प्रकारचं असलेलं एक चिप इलेक्शन कमिशनर्स असतात आणि त्या प्रकारचे असलेलं ऑदर इलेक्शन कमिशनर्स आपल्याला तिथं दिसून येत आहे म्हणजे एका प्रकारचं एक, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि बाकीचे निवडणूक आयुक्त आपल्याला तिथं दिसून येत आहे मग अशा वेळेस लक्ष ठेवणं गरजेचं आहे की राजीव कुमार हे चीफ इलेक्शन कमिशनर सध्या भारताचे आहे आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी काय केल्या जातात एक्झिक्यूट केल्या जातात मग क्वेश्चन तुम्हाला तोच विचारलेला आहे की संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका याद्वारे आयोजित केल्या जातात तर काय आहे भारताचा निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया संदर्भ आहे त्या प्रकारचा असलेला के सागर पब्लिकेशन ते तुम्हाला असलेला पुस्तक क्रमांक सत्तेचाळीस मध्ये आता है है हे संदर्भ मुद्दा मी याच्यासाठी कंटिन्युअसली देतोय का तुम्हाला तिथं कॉन्फिडन्स लेवल झाला पाहिजे की ह्या पुस्तकातून हे येतं ऍज इट इज उतरते तर मग मी का तिथं सोडलं पाहिजे आलं लक्षात चला पुढं पुढचं आहे त्या प्रकारचं असलेलं भारताच्या संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये मुख्यमंत्रीची कर्तव्य स्पष्ट केलेली आहे आता बघा ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी बाजूला ठेवून फॅक्च्युअल डेटा हा पाठ असणं गरजेचं आहे अपेक्षित आहे इथं तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा म्हटल्यावर थोडं फॅक्च्युअल डेटा थोडा कॉन्सेप्च्युअल डेटा ह्या दोन्ही पद्धतीने तिथे अभ्यास करणं गरजेचं आहे मग अशा वेळेस तुमची फॅक्च्युअल डेटा काय सांगतोय की फॅक्च्युअल डेटा विचारतोय की मुख्यमंत्र्याच्या असलेल्या स्पष्ट स्वरूपामध्ये त्यांची कर्तव्य कुठं नमूद केलेली आहे मग आता इथं कलम दिलेले आहे एकशे त्रेसष्ट एकशे सासष्ट एकशे सदुसष्ट आणि एकशे चौसष्ट मग आपल्याला माहिती आहे की जसं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पंतप्रधान असतं आणि पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ असतं सेम त्या प्रकारे राज्यामध्ये देखील काय आहे एक मंत्री असता मंत्रिमंडळ असतं आणि त्या मंत्रिमंडळाचे हेड कोण असतात तर मुख्यमंत्री साहेब असतात मग मा आता महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि बाकीचे जे काही मंडळी असेल तर ते कोण असणार आहे मंत्रिमंडळामध्ये असणार आहे मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की इथं मुख्यमंत्र्यांचं जे काम आहे ते कुठं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे तर लक्ष ठेवायचं मुख्यमंत्र्याचं कर्तव्य स्पष्टपणे एकशे सदुसष्टमध्ये सांगितलेलं आहे मग मुख्यमंत्री नेमकं कोण आहे आणि त्याची कर्तव्य काय आहे हेही आपण इथं बघून घेऊया मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की मुख्यमंत्र्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस काय आहे की आपल्याकडचे जे राज्यपाल आहे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा म्हणजे कोण आहे तर मुख्यमंत्री आहे म्हणजेच काय की राज्यपाल मुख्यमंत्र्याची निवड करतात आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री इतर मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांची निवड करत असतात म्हणून त्या प्रकारचा हा कनेक्टिंग पॉईंट म्हणून तिथं कन्सिडर केला जातो हा पहिला भाग दुसरा भाग मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा राज्यपालांना सांगणे हे मुख्यमंत्र्याचं काय आहे कर्तव्य आहे कलम एकशे सदुसष्टनुसार त्या प्रकारे जर राज्यपालाला वाटत असेल की एखाद्या मंत्रीचं त्या प्रकारचं असलेलं पद काढून घ्यायचं असेल तर अशा वेळेस राज्यपाल डिरेक्टली तिथं करू शकता परंतु अशा स्वरूपातलं मुख्यमंत्र्यांचं कन्सर्न येणं गरजेचं आहे तुमच्या असलेल्या मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे की मंत्रिमंडळाने घेतलेला डिसिजन हा कोणाला सांगणे राज्यपालाला सांगणे म्हणजे एका प्रकारे कॉर्डिनेटिंग एजंट्स म्हणून आणि विदिन द स्टेटमध्ये तुम्हाला तुमचं फंक्शन हे प्रॉपरली चालवायचं असेल तर अशा वेळेस तुमचे मुख्यमंत्री असणं गरजेचं असतं मुख्यमंत्री हा लिडर असतो पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या मंत्रिमंडळाचा त्यामुळं त्यांची कर्तव्य आहे की सगळ्या गोष्टी सामावून घेणे विविध गोष्टी जसं की फॉर एक्झाम्पल मुख्यमंत्री मोदय हे त्या सभागृहाचे नेते पण असतात विधानसभेचे अशा वेळेस विधान तुमचे मंत्रिमंडळ काय निर्णय घेणार आहे कोणत्या स्वरूपातले पुढचे डिसिजन असणार आहे हे सगळं ठरविण्याचा अधिकार हा कोणाला असतो तर त्या प्रकारचा असलेल्या मुख्यमंत्र्यांना असतो आणि हे त्यांची काय असतात कर्तव्य असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे कलम किती आहे एकशे सदुसष्टनुसार नुसार आपल्याला तिथं दिसून येत आहे येते लक्षात मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून हे आपल्याला दिसून संदर्भ आहे भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार डॉक्टर वीमा वाचल आणि के सागर यांची नववी आवृत्ती जी आहे पुष्ठ क्रमांक दोनशे बावीस मधून घेतलेला आपल्याला दिसतय आता आपण कंटिन्यूअसली मी तुम्हाला संदर्भ इथं दिले असणार आहे तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारचे असलेले क्वेश्चन डिरेक्टली आपल्याकडं येतंय मग अशा वेळेस मग हे कलम एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट काय सर मग हे वेगळे काही आहे का यस थोडे वेगळे आहे जस की आपण बघतोय की आपल्याकडचं जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला तर विधानसभेला कोणाला विधानसभेला कसरित्या को सामूहिकरित्या सामूहिकरित्या काय आहे जबाबदार असतात त्याला इंग्लिश म्हणतात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पर्टिक्युलर युअर मिनिस्ट्री अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर मग अशा प्रकारे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला विधानसभेला हे जबाबदार असतात वरती जसं की केंद्रीय कायदे मंडळ हे सामूहिकरित्या जबाबदार असतात त्या प्रकारच्या असलेल्या कार्यकारी मंडळाला किंवा संसदेला मग अशा वेळेचा सेंट्रल काउन्सिल जे आहे काउन्सिल का, का, ऑफ मिनिस्टर ते इज रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा सेम ॲज इट इज काउन्सिल ऑफ मिनिस्टर ऑफ द स्टेट इज होल्ली रिस्पॉन्सिबल टू द विधानसभा ऑफ पर्टिक्युलर दॅट स्टेट्स मग अशा प्रकारे असलेलं इथं संदर्भ आपल्याकडं हा लागतो दुसरी गोष्ट आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की मंत्री काय मंत्री एक वैयक्तिकरित्या वैयक्तिकरित्या इंडिव्हिज्युअल हे रिस्पॉन्सिबल असतात कोणाला राज्यपालाला कोणाला असतात राज्यपालाला मग आता मी हे संदर्भ का दिला कारण की कलम एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट नुसार आपल्याला ते दिसून येत आहे मग कलम एकशे त्रेसष्ट काय सांगतोय की मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात विधानसभेला आणि कलम एकशे चौसष्ट नुसार मंत्री है हे वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतात राज्यपालाला जबाबदार असतात मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे असलेले क्वेश्चन्स इथं तुम्हाला कॉन्सेप्ट क्लॅरिटी तिथं असायला पाहिजे आणि ऑलॉंग विथ दॅट फॅक्च्युअल डेटा पण तिथं माहिती असणं गरजेचं आहे आलं लक्षात मग अशा प्रकारचं असलेलं कोशन तुम्हाला चांगल्या प्रकारे काय करता येऊ शकतो डील करता येऊ शकतो याच्या ये अनुषंगाने चला चा पुढचं आहे खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्याच्या संबंधात संबंधित नाही आता शब्द विचारलेला आहे त्या प्रकारचं असलेलं नाही मग आता नाही म्हंटलं तर डोक्यामध्ये पहिलं यायला पाहिजे की कोणतं असतं बघा आपल्याकडं राज्य व्यवस्था आणि राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की राज्य व्यवस्था ह्या अशा प्रकारची असलेली व्यवस्था आहे की ज्याच्या माध्यमातून लोकशाहीची पायीमुळं आपल्याला स्ट्राँग करायची आहे मग लोकशाहीची पायीमुळं जर आपल्याला स्ट्राँग करायची असेल तर अशा वेळेस लक्षात घेणं गरजेचं आहे की पंचायत राज्य इन्स्टिट्यूशन हे फार महत्त्वाचं कार्य बजावत असतं मग आपल्याकडं ज्यावेळेस त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती केली आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती केली तर त्यावेळेस आपल्याला पंचायत राज्य व्यवस्थेला एका प्रकारचं असलेलं घटनात्मक घटनात्मक दर्जा देण्याचा आपण काय केलेला आहे प्रयत्न केलाय म्हणजे आपण तिथे अधिकार दिलेला आहे पंचायत राज व्यवस्थेला म्हणजे एका प्रकारचं असलेलं संसदेच्या माध्यमातून म्हणा किंवा विविध गोष्टीच्या माध्यमातून जे काही कायदे केले जाणार आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण व्हावं याच्यासाठी संविधानामध्ये एक त्याला जागा दिली आहे ती म्हणजेच काय तर घटना दुरुस्ती त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी मग याच्यामधून आपल्याला दिसतं आहे की त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती ही कशासाठी आहे तर ग्रामीण भागासाठी आहे आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती ही शहरी भागासाठी आपल्याला दिसतीये मग ग्रामीण भागासाठी जर आपण म्हणत असेल तर ग्रामीण भागामध्ये भागा आपल्याला काय दिसून येत आहे तर त्या प्रकारचं जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे त्याच्यानंतर आहे शहरी भागासाठी ते म्हणजे काय दिसणार आहे तर तुमचं असलेलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत त्याच्यानंतर कटक मंडळे कॅन्टॉनमेंट एरिया अशा विविध प्रकारच्या असलेल्या ह्या शहरी भागाची पंचायत राज व्यवस्था चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने करून ठेवलेली आहे मग आता त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही ग्रामीण भागासाठी आहे आणि ह्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं एकोणावीसशे सत्तावन्नला एक समिती स्थापन झालेली होती ती म्हणजे बलवंतराय मेहता समिती मग ही एकोणीसशे सत्तावन्नला बलवंतराय मेहता समिती स्थापन झाली आणि त्या प्रकारच्या असलेल्या ह्या समितीच्या माध्यमातून आपल्याकडच्या असलेल्या आपल्याकडच्या असलेल्या पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय असायला पाहिजे असा संदर्भ त्यांनी दिला आणि भारत सरकारने तो ऍक्सेप्ट केला त्याच्यानंतर आली त्या प्रकारची असलेली एकोणीसशे सत्तर साली त्या प्रकारे असलेली कोणती आहे तर तुमच सॉरी सत्याहत्तर साली ती म्हणजे होती अशोक मेहता समिती मग अशोक मेहता समिती पण त्या प्रकारचं असलेलं द्विस्तरीय स्थापन करावं असं सांगितलं होतं परंतु ते काही आपण स्वीकारलेलं नाहीये त्याच्यानंतर अशा विविध प्रकारच्या समित्या देखील भारतामध्ये केंद्र सरकारने स्थापन केल्या होत्या की पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करणे आणि पंचायत राज व्यवस्थेबद्दल त्या प्रकारचं मार्गदर्शन करणे सोबत एकोणासशे साली असलेली सिंगवी समिती तीही देखील स्थापन झाली होती आणि अशा प्रकारचं असलेलं केंद्रामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तयार झालेल्या समित्या आपण बघितल्या पण विशेषतः महाराष्ट्राचा ज्यावेळेस संदर्भ घेतो तर महाराष्ट्रामध्ये पण त्या प्रकारच्या असलेल्या समित्या तिथं स्थापन झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः जर आपण बघायला गेलं तर आपल्याला दिसतंय की एकोणावीसशे साठची असलेली कोणती समिती नाईक समिती आहे त्याच्यानंतर एकोणविशे सत्तरची असलेली बोंगीवार समिती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची असलेली पी बी पाटलाची समिती असेल अशा विविध प्रकारची असलेली समिती त्या समितींच्या माध्यमातून पंचायत राज व्यवस्था कशी असेल याच्यावर संदर्भ तिथं दिलेला आपल्याला दिसून येतोय मग अशा वेळेस तिथं विचारलेलं आहे की पंचायत राज्य पंचायत राज व्यवस्थेसंबंधी कोणती समिती नाही आहे मग अशोक मेहता समिती आहे संथमन कमिटी आहे संगणन कमिटी ज्याला मराठीतून म्हणलं जातं आणि त्याच्यानंतर सिंगवी समिती आहे अशा विविध प्रकारच्या समित्या तिथं ऑलरेडी आहे कोणती नाही आहे मग कोणती आहे राज्य म्हणणार समिती आहे मग आता राज्य म्हणणार समिती ही कशासाठी आहे तर लक्ष ठेवायचं तर सेंट्रल अँड स्टेटचं जे रिलेशन आहे त्या सेंट्रल स्टेटचं रिलेशनमध्ये कशा प्रकारच्या असलेल्या गोष्टी असू शकतात सेंट्रलचे पावर्स काय असतील स्टेटचे पॉवर काय असतील आणि सेंट्रल स्टेटच्या रिलेशन्समध्ये कशा प्रकारचं असलेलं आपल्याला अकोमडेटिव्ह तिथं नेचर असायला पाहिजे याच्यावर संदर्भ देतावेस ह्या प्रकारची असलेली ही राजमनार समिती आपल्याला तिथं दिसून येते मग अशा प्रकारचं असलेली ही राजमनार समिती होती जी की सेंट्रल स्टेटच्या रिलेशन्सची होती पंचायत राज व्यवस्थे संदर्भात याचा काही काडी मात्र संबंध नाही मग अशा प्रकारची असलेली अशोक मेहता समिती संथमन समिती आणि सिंघवी समिती है आप ये आलो मैं हे आपल्याला तिथं ये आप आप दिसून येत आहे आलं लक्षात मग हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग याचा संदर्भ आपल्याला ह्या विविध पुस्तकांमध्ये आपल्याला दिसून येतोय नंतर परत पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भात असलेला क्वेश्चन आपल्याला तिथं दिसून येतोय आणि तो, तो काय आहे की त्र्याहत्तरव्या संविधान संशोधन म्हणजे घटना दुरुस्तीच्या माध्यमातून एकोणावीसशे ब्याण्णव नुसार ग्रामपंचायतीला देण्यात आलेले नवीनच जबाबदाऱ्या कोणत्या आता इथं क्वेश्चन्स त्या प्रकारचं असलेलं ज्यावेळेस विचारलं गेलेलं आहे तर इथं तुम्हाला काय दिसणार आहे की पर्टिक्युलर नवीन काय गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आपल्याला माहिती की पंचायतराज व्यवस्थेमध्ये आपल्या ग्रामीण भागाचा विकास करणे हा प्रामुख्याने काय आहे उद्दिष्ट आहे मग अशा वेळेस त्या प्रकारच्या असलेल्या जी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे गावातली असलेली ग्रामपंचायत मग ग्रामपंचायतीला काही जबाबदाऱ्या देणं फार महत्वाचं आहे मग त्याच्यामध्ये त्यांची कर्तव्याची जेव्हा आपण आखणी करतो तर त्यावेळेस त्यांना काही अनिवार्य कार्य करावं लागतात काही ऐच्छिक कार्य करावं लागतात म्हणजे एका प्रकारचं असलेलं आपण असं म्हणू शकतो की काही व्हॉलंटरी वर्क्स असतात काही इनव्हॉलंटरी वर्क्स असतात ते व्हॉलंटरी वर्क्स म्हणजे काय की तुम्हाला त्या जर इच्छा असेल तर तुम्ही तिथं करू शकतात परंतु व्हॉलंटरी म्हणजे किंवा त्याला कंपल्सरी म्हणल्या जातात ते कंपल्सरी काम हे तुम्हाला करावंच लागतं परंतु अशा स्वरूपामध्ये काही जबाबदाऱ्या देखील ग्रामपंचायतीनं आपण काय केलेलं आहे तिथं दिलेलं आपल्याला दिसून येते मग याच्यामध्ये नवीन जबाबदाऱ्या हा शब्द तिथं टाकलेला आहे मग आता इथं नवीन जबाबदाऱ्या शब्द विचारलेला आहे परंतु वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही हे तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे थोडा डिफिकल्ट क्वेश्चन होता की तुम्हाला तिथं समजणं गरजेचं होतं परंतु इथं कॉमन सेन्सनी आणि लॉजिकनी जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला काय दिसून येतं आहे की पर्टिक्युलर सुधार कायदा लागू करणे अशा प्रकारचं असलेलं हे एका प्रकारची जबाबदारी आहे ग्रामपंचायतीवर लँड रिफॉर्म ज्याला आपण म्हणतो मग ज्याच्यामध्ये काय आहे की जमीनदारांचं अबोल्युशन करणे टेनन्सी तिथं पास करणे किंवा विविध काही ज्या गोष्टी असेल जसे की लँड रिफॉर्मच्या असलेले काही महत्त्वाच्या गोष्टी त्या सगळ्या एक्झिक्यूट करायचं काम कोणाचं आहे तर तुमच्या ग्रामपंचायतीचं आहे मग अशा वेळेस भूमी सुधार कायदा लागू करणे हाही त्याच्यातला एक भाग होता दुसरी गोष्ट आहे वन उद्योग लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे आज आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये जर त्यांची अर्थव्यवस्थेचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला काय दिसून येत आहे की ग्रामीण भाग हा मोठमोठ्या इंडस्ट्री किंवा मोठमोठ्या गोष्टीचं स्वप्न कधी बघत नाही त्याचे असलेले जे छोटे कुटीर उद्योग आहे लघु उद्योग आहे घरातल्या घरात जे व्यवसाय चालतात तर त्याच्यावर त्यांचं असलेलं जीवनमान चालतं मग अशा वेळेस तुमच्या ग्रामपंचायतींनी त्या गोष्टीला वाव दिलं पाहिजे जर एखाद्या गावामध्ये जर सुपल्या चांगल्या बनवण्यात येत असेल पळड्या चांगल्या बनवण्यात येत असेल तर त्या बिझनेसला प्रमोट करायला पाहिजे तुमच्या ग्रामपंचायतीने मग स्टेटकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं किंवा इव्हन तो जिल्हा परिषदकडनं त्या प्रकारचा फंड आणला पाहिजे की आमच्याकडं क्राफ्टिंग चांगलं होतं आणि क्राफ्टिंगच्या वर्कच्या माध्यमातून इथं रोजगार निर्माण होतो मग अशा प्रकारची ही ग्रामपंचायतीचे कार्य हो, हे एका प्रकारची जबाबदारी आहे तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतीवर मग हे पण स्टेटमेंट काय असणार आहे बरोबर असणार आहे सोबतच तांत्रिक व व्यवसाय शिक्षणाची काय करणे सुविधा उपलब्ध करून देणं लॉजिकली साऊंडनेस वाटतोय की यस हे ही स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे आज आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये आ, सुशिक्षित बेरोजगारचं प्रमाण वाढत चाललंय मग अशा वेळेस सुशिक्षित बेरोजगारचं प्रमाण वाढतंय आणि त्या प्रकारचं असलेलं हे प्रमाण कमी करावं आणि रोजगारांची क्षमता निर्माण व्हावी आणि रोजगारासाठी लागणारं सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे काय की तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आता हे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण जर प्रॉपरली ग्रामपंचायतीने जर एक्झिक्यूट केलं तिथं तिथं इम्प्लिमेंटेशन केलं आणि तिथंच असलेला आढावा घेऊन रिक्वायरमेंटल असलेल्या गोष्टीची जर फुलफिलमेंट केली तर ऑटोमॅटिकली तुमचं असलेली ग्रामपंचायतीचं असलेलं कार्य हे गावागावाच्या खेडोखेडापर्यंत असलेल्या एखाद्या व्यक्तीपर्यंत तिथं पोहोचू शकतं मग अशा स्वरूपामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं ही एक जबाबदारी आहे कोणाची तर ग्रामपंचायतीची म्हणून हे ही स्टेटमेंट साऊंडली वाटतं की येस दिस आर द पर्टिक्युलर ही जबाबदारी असणार आहे गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे थोडं थोडं आपण ऑड ऑफ बीट वाटतं की नाही ऑफ बीट म्हणजे काय की मनोरंजनाची व्यवस्था निर्माण करणे मग मनोरंजन करणे म्हणजे हा एका प्रकारचं असलेलं कुठंतरी जबाबदारी आहे का ग्रामपंचायतीची उद्या चालून एखाद्या ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या पाचशे आहे तिथं अर्थव्यवस्था एकदम कमकुवत आहे त्या गावाची आणि तिथं मल्टीप्लेक्स तिथं मनोरंजन आणायचं हे एक काय वाटतं चुकीचं वाटतं म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की नवीन जबाबदाऱ्या कोणत्या आहे मग नवीन जबाबदाऱ्या म्हणजे काय एका प्रकारची जबाबदारी हे असू शकतं हे असू शकतं हे असू शकतं ह्या तीन गोष्टीमुळं कुठंतरी तुमच्या असलेल्या गावाचा विकास होणार आहे कुठंतरी तुमच्या गावाच्या असलेल्या स्वरूपामध्ये तिथं काय होणार आहे डेव्हलपमेंटल अप्रोच होणार आहे ह्या जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे म्हणजे हा काय असणार आहे एका प्रकारचा एक्सपेंडिचर असणार आहे मान्य आहे की त्या प्रकारचं असलेल्या मनोरंजनाची गोष्टीची व्यवस्था केली परंतु ती व्यवस्था चिरकाळ देणारी उत्पन्न देणारी तुमच्या गावाची आहे का हा विचार येणं गरजेचं आहे आपल्या गावाकडं जत्रा वगैरे भरती जत्रा भरल्यानंतर त्या प्रकारच्या गोष्टीचं असलेलं उत्पन्न त्या काळापुरतं असतं परंतु जत्रा दररोजच राहिली तर मनोरंजन दररोज राहिलं तर लोक दररोज खर्च करतील का मग तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी ह्या गोष्टी मूलभूत असतात परंतु हे काय असतात ओकेजनली असतात मग तिथं जबाबदारी म्हणून ग्रामपंचायतींनी दररोज दर रविवारी दर तिथं त्या प्रकारचं असलेलं जत्रा भरवली पाहिजे वेदर इट्स अ फ्रुटफुल टू लिसन इट नाही तुम्हाला ऐकण्यामध्ये तरी फ्रूटफुल वाटतं का ते बिलकुल नाही मग अशा वेळेस स्टेटमेंट कोणतं चुकीचं आहे लास्ट चुकीचा आहे आणि कोणतं वाक्य बरोबर नाही विचारलेलं आहे म्हणून हा काय आहे ड इथं वाक्य बरोबर असणार नाही हे थोडं लॉजिकली जर तुम्ही बघायला गेलं तर बघायचं की नेमकं विचारलेलं काय आहे आता याच्यामधलं एक तुम्हाला सांग गंमत सांगतो मित्रांनो गंमत अशी आहे की जो शेवटचा घटक असतो ना तुम्ही जेव्हा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क देत असाल ना तिथं टाइम कंझ्युमिंग करत असतो तर तिथं ऑप्शन लास्टने सुरुवात करायची वाचायला का कारण की तिथं तुम्हाला लॉजिक लगेच सांगतं की मनोरंजनासाठी व्यवस्था करणे हे असू शकत नाही येतं लक्षात त्यामुळं चुकीचं नाही म्हणल्यावर काय असणार आहे ड असणार आहे त्या प्रकारचं असलेलं संदर्भ हे तुम्हाला इथं समोर दिसत आहे आज लक्षात अशा प्रकारे पंचायत राज व्यवस्था आणि त्या प्रकारचं असलेलं ही एकविसावी आवृत्ती आपल्याला तिथं दिसून येते परंतु तुम्हाला सांगतो हे जे असे काही क्वेश्चन्स असतात ना ते फक्त तुम्ही अॅनॅलिसिस जरी करून गेले तरी मोर दॅन सफिशियंट आहे त्याच्यानंतर येतं ते म्हणजे काय की पुढचा क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या खालीलपैकी कोण सदस्य होते मग अशा वेळेस आपल्याला भारतीय राज्यघटना आणि राज्य घटनेच्या माध्यमातून तयार झालेली त्या प्रकारची असलेली मसुदा समिती आणि मसुदा समितीच्या असलेल्या स्वरूपातून असलेल्या काही गोष्टी ह्या तुमच्या तिथं लक्षात असणं गरजेचं आहे मग ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भारताचं संविधान हे अथक परिश्रमाने तयार झालेलं आहे मग तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस काही पुस्तकामध्ये सतरा दिवस दिलेले आहे हा कन्फ्लिक्शनचा पोर्शन आहे आपल्याला त्याच्यामध्ये घुसायचं नाही परंतु अशा पद्धतीने हे आपलं संविधान तयार झालं आणि ह्या संविधानाच्या अथक परिश्रमानंतर आपल्याकडचं हे संविधान एक्झिक्यूट केलं आपण कधी ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टीला मग अशा वेळेस आपल्याकडचं असलेलं संविधान लागू कधी झालं तर सव्वीस जानेवारी आणि त्या प्रकारचं ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर नाईनटीन फोर्टी नाईनला आपण काय केलेलं आहे इट वॉज अडॉप्टेड याला आपण काय केलं स्वीकार केलेला आहे ह्याही डेट्स तुम्ही माहिती असणं गरजेचं आहे परंतु ज्यावेळेस संविधान तयार होत होतं तर ता संविधान तयार होता वेळेस विविध समित्या तिथं कार्य करत होत्या मग ह्या समित्यांचं काम एकच होतं की भारताचं संविधान हे एकदम उत्तमरित्या सुंदररित्या तयार झालं पाहिजे मग प्रत्येक समित्याचं काम त्यांना वाटून दिलं होतं जसं की मूलभूत अधिकाराची समिती होती त्याच्यानंतर अल्पसंख्याक लोकांच्या हितासाठी समिती होती अगदी आपण आसाम मेघालय किंवा ह्या असलेले ज्या वंचित असलेले काही जे राज्य होते तर त्यांच्यासाठीही त्यांचे प्रोव्हिजन काय असेल त्यांच्यासाठी काय गोष्टी असेल याचाही विचार करण्यासाठी आपल्याकडे समित्या होत्या नागरिकत्वासाठी प समिती होती स्टेरिंग कमिटी होती अशा विविध आणि असंख्य अशा प्रकारच्या समित्या आपल्याकडं होत्या ह्या समित्यांचं काम होतं की त्या त्या गोष्टीकडं बघणे आणि त्या गोष्टीचं असलेलं अवलोकन करणे आणि ह्या सगळ्या समित्यांनी केलेल्या कामावर विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीचं ॲनालिसिस करून त्यांना एक फ्रेममध्ये बांधायचं काम सगळ्यात अवघड समितीचं काम होतं ते म्हणजे काय तर पर्टिक्युलर मसुदा समितीचं मग मसुदा समितीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट काय एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला झाली म्हणजे एका प्रकारचं असलेलं चौदा दिवसानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या चौदा दिवसानंतर लगेच आपण मसुदा समितीची काय केली होती स्थापना केली होती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि ह्या मसुदा समितीच्या असलेल्या संदर्भामध्ये मूळ त्या प्रकारचे असलेले किती लोक होते सात लोक होते त्याचे असलेले अध्यक्ष कोण होते तर हे लक्ष ठेवायचं डॉक्टर बी आर आंबेडकर सर होते मग तिथं बी आर आंबेडकर सर आपल्याला तिथं अध्यक्ष दिसत आहे मसुदा समितीचे आता लक्ष ठेवायचं सगळ्यात मोठा टास्क होता ह्या मसुदा समितीचा का तुमचं आपल्या डॉक्टर बी आर आंबेडकर सरांना आपण चीफ आर्किटेक्चर ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन म्हणतो बिकॉज ऑफ सगळ्यात असलेली डिफिकल्ट टास्क म्हणजे त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली ज्या ज्या ठिकाणी लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं मसुदा समितीचं मग अशा वेस ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर सर होते सोबतच त्या प्रकारचे असलेले तिथं आपल्याला अय्यंगार दिसताय सोबत आय्यर होते तुमचे असलेले सदाउल्ला मुस्लिम लीगचे असलेले त्याच्यानंतर के एम मुंशी होते खेतान होते त्याच्यानंतर वि टी कृष्णमाचारी होते अशा प्रकारचे असलेले सात मेंबर ह्या असलेल्या मसुदा समितीमध्ये वर्क करताना आपल्याला दिसून येत आहे मग अशा वेळेस इथं कोण त्या प्रकारचे असलेले सदस्य होते तर लक्ष ठेवायचं अल्लदी कृष्णस्वामी अय्यर होते अय्यंगार पण होते सदवलं होतं मी आता तुम्हाला जे लिस्ट सांगितलेलं आहे त्या प्रकारचं असलेलं जवाहरलाल नेहरू नव्हते वल्लभभाई पटेल नव्हते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज अ कन्सिडर ऍज अ परमनंट पर्सोना ऑफ अ कॉन्स्टिट्युशन असेंब्ली म्हणल्या जातं की ज्यांची निवड अकरा डिसेंबर एकोणीसशे ला झाली होती तुमच्या असलेल्या नऊ डिसेंबरच्या दुसऱ्या बैठकीमध्ये मग नऊ डिसेंबरला पहिली बैठक दुसरी बैठक अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मग अशा प्रकारचं असलेलं इथं जर संदर्भ घ्यायला गेलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा येऊ शकत नाही राहिला प्रश्न जवाहरलाल नेहरू तर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन त्यांनी मांडलं मग मा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जेव्हा त्यांनी मांडलं तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनच्या संदर्भामध्ये उद्देशपत्रिका म्हणजे हे उद्देश काय असणार आहे हे लोकांना कळावं याच्यासाठी असलेलं हे सगळा संदर्भ आपल्याला लक्षात येऊ शकतो मग अशा वेळेस आपल्याला इथं कोण होते हे विचारलेलं आहे म्हणून तिसरं ऑप्शन आपल्याला तिथं दिसून येते लक्षात मग अशा प्रकारचा संदर्भ तुम्ही बघू शकता की साव्य आवृत्तीमध्ये आपल्याला इथं दिसून येणार आहे अ लक्षात मग अशा प्रकारचे असलेले क्वेश्चन्स हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन तो म्हणजे काय प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेले बघा आपल्या स्टेटमध्ये आणि आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्याकडच्या असलेल्या ज्या लिगल प्रोसिडिंग्स असतात ज्या काही गोष्टी तिथं असतात त्या डील करण्यासाठी प्रत्येक सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेटचा एक काय असणार आहे त्या स्वरूपातला असलेला एखादा वकील असणार आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हायएस्ट लॉ ऑफिसर मग ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर त्यावेळेस हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणजे सर्वोच्च कायदा अधिकारी हा आर्टिकल सेवन्टी सिक्स नुसार कोण असणार आहे तर अटॉर्नी जनरलच असणार आहे काय असणार आहे अटॉर्नी जनरल त्याला आपण काय म्हणतो महाधिवक्ता सॉरी काय म्हणतो आपण महान्यायवादी काय म्हणतो महान्यायवादी म्हणतो मग अशा प्रकारचा असलेला हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा किंवा सेंट्रल इन्स्टिट्यूशनचा असलेला काय आहे हायेस्ट लॉ ऑफिसर आहे त्याला असिस्ट करण्यासाठी तिथं कोण असतं तर सॉलिसिटर जनरल जसे की तुषार मेहता सर आहे व्यंकट रमणी हे आता अटॉर्नी जनरल आहे आणि सॉलिसिटर्स कोण आहे तर तुषार मेहता सर आहे मग अशा पद्धतीचं असलेलं आर्टिकल सेवन्टी सिक्सनुसार नुसार सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी से केंद्राचा असलेला एका प्रकारचा असलेला कोण आहे हा अधिकारी आहे तो म्हणजे महान्यायवादी सेम त्या प्रकारे प्रत्येक स्टेटनुसार आर्टिकल वन सिक्स्टी फायव्ह नुसार आर्टिकल एकशे पासष्ट नुसार आपल्याला काय दिसून येणार आहे की त्या प्रकारचा कोण असतो महाधिवक्ता असतो काय असतो महाधिवक्ता मग अशा प्रकारे आर्टिकल वन सिक्स्टी फायव्ह नुसार इथं महाधिवक्ता असतात आणि महाधिवक्ता त्या राज्याचे काय असतात त्या प्रकारच्या स्वरूपातले असलेले हायेस्ट लॉ ऑफिसर असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे माशा पद्धतीचं असलेलं हे महाधिवक्ता आहे कलम एकशे पासष्ट नुसार आलं लक्षात माशा पद्धतीच्या माध्यमातून हे कलम एकशे नुसार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मग यांचं कार्य काय असणार आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम असेल लिगल काही प्रोसिडिंग्स असेल तर सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा कोणत्याही कोर्टात असेल ऑन बी ऑफ ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या अशा प्रकारचे महान्यायवादी काय करत असतात प्लीड करत असतात सोबतच त्या प्रकारचं असलेलं आर्टिकल वन सिक्स्टी फायनुसार तुमचे असलेले महाधिवक्ता काय करणार आहे इंडिव्हिज्युअल स्वरूपाच्या असलेल्या माध्यमातून तिथं काय करतील डील करतील पर्टिक्युलर तुमच्या स्टेटचे काय मॅटर्स असेल तर त्याच्यामध्ये अशा स्वरूपामध्ये हे कोण असणार आहे महादिवक्त असणार आहे आर्टिकल वन सिक्स्टी फायनुसार हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे शेवटचा क्वेश्चन तो म्हणजे काय भारता की भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही आता बघा इथं तुम्हाला काही गोष्टी पाठस करावे लागतात आपल्याकडं कर, संविधान बनवता वेळेस संविधानाची पायामुळं जेव्हा रोवले गेली तर त्यावेळेस तुमच्या असलेल्या ह्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ही तयार करत होते आणि हे तयार करता वेळेस कुठून कुठून याला काय केलेलं आहे आपण ॲडॉप्ट केलेलं आहे किंवा स्वीकृती केलेली आहे जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला म्हटलं की आपल्या संविधानामध्ये काही गोष्टी आहे ज्या की गोष्टी आपण कोणत्या तरी देशाकडून घेतलेल्या आहे मग हे देशाकडून घेता वेळेस प्रत्येक कंट्री कंट्रीकडनं त्याच्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारल्या परंतु कॉपी पेस्ट नाही केल्या आपल्या भारताच्या समाज व्यवस्थेनुसार भारताच्या अर्थव्यवस्थेनुसार भारताच्या राज्य व्यवस्थेनुसार आपण याला काय के केलंय मोल्ड केले आणि हे मोल्ड करून त्या पद्धतीच्या माध्यमातून त्याला काय के केलेलं आहे युटिलाइज केलेलं आहे मग अशा आपण बघतो हो, तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की अशा स्वरूपातून इथं मोल्ड करून आपल्याला जे योग्य वाटतं त्या योग्य आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये घेतलेलं दिसून येत आहे मग अशा वेळेस तिथं क्वेश्चन विचारलेलं आहे की भारताच्या असलेल्या संविधानामध्ये ज्या प्रकारचा ब्रिटिश कॉन्स्टिट्युशन मधून काय घेतलेलं नाहीये मग आता ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून काय घेतलं असेल तर लॉजिक काय सांगतात आपल्याला की आपल्याला माहिती ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केली आहे मग त्या प्रकारचं असलेलं ब्रिटिशांकडून आपण सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे काय संसद ह्या नावाचं असलेलं काही संकल्पना आपण स्वीकारलेल्या आहे संसद घेतला असेल तर साहजिकच आहे कायदा करण्याची प्रोसेस पण यांच्याकडनंच घेतलेली असेल सोबतच त्या प्रकारचं असलेलं ब्रिटिश आहे म्हणजे रूल आहे म्हणून त्या प्रकारचं कायद्याचं राज्य किंवा रूल ऑफ लॉ आपण त्यांच्याकडनं घेतलेला आहे आता हा डिफरन्स आपण इथं डिस्कस नाही करायचा रूल ऑफ लॉ आणि रूल बाय लॉ ह्याची काही गरज नाही आहे तुमच्या कंबाईनला नाही तर काही काही आपण बघतो की अनावश्यकरित्या तुम्हाला काही बंबाडिंग करतात काही युट्यूब्समध्ये रूल ऑफ लॉ काय रूल बाय लॉ काय हे गरज नाही आहे एवढं डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे का अगदी सोपे सोपे क्वेश्चन आहे आणि त्याला कॉम्प्लिकेशन आपण करत असतो मग त्यामुळं आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेस लक्ष ठेवायचं कायदा करण्याची प्रोसेस कायद्याचं अधिराज्य सोबतच संसदेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचं असलेलं लोकप्रतिनिधित्व मग तुमचे असलेले संसदीय विशेष अधिकार हेही आपण ब्रिटनकडनं घेतलेला आहे सोबतच एकच नागरिकत्व काय एकच नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप ही पण ब्रिटिशकडनं घेतलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारचे असलेले विविध काही गोष्टी जे की ब्रिटिश ब्रिटिशच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेली इथं दिसून येते मग अशा पद्धतीचं असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग इथं सरकारचे संसदीय स्वरूप यस हे पण घेतलेलं आहे सरकारचे मंत्रिमंडळाचे स्वरूप हे देखील आपण घेतलेलं आहे सोबत कायद्याचे राज्य हे पण घेतलेलं आहे पण काय घेतलेलं नाही तर समवर्ती सूची घेतलेलं नाहीये मग समावर्ती सूचिक कुठून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलियाच्या असलेल्या कॉन्स्टिट्युशनमधून घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे मग ऑस्ट्रेलियाच्या मधून अजून काय घेतलेलं आहे तर लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलियाच्या मधून आपण आर्टिकल वन नॉट एट घेतलेलं आहे म्हणजेच काय की त्या प्रकारचं असलेलं संयुक्त बैठक म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये जॉईंट सिटिंग म्हणतो आता डिफरन्स इथं हा पण पाठ नाही करत बसायचा जॉईंट सिटिंग काय जॉईंट सेशन म्हणजे काय देर आर द डिफरन्स बिटवीन द जॉईंट सिटिंग अँड जॉईंट सेशन मग अशा वेळेस संयुक्त जी बैठक आहे ती संयुक्त बैठक देखील आपण कुठून घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्युशन मधून आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर आपल्याकडं विविध काही गोष्टी आहेत जसं की फंडामेंटल राईट्स आहे इम्पिचमेंट प्रोसेस आहे राष्ट्रपतीचं पद असेल अशा वि राष्ट्रपतीच्या पदाचा महाभियोगाच्या पद्धत असेल उपराष्ट्रपतीपद असेल हे सगळं आपण अमेरिकेकडनं घेतलं आहे डी पी एस पी हे आयलंडकडनं घेतलेलं आहे फ्रान्सकडनं तुमचं रिपब्लिकनेस घेतलेलं आहे कॅनडाकडनं सेंट्रल प्रोविजन्स ऑफ द पर्टिक्युलर जी पॉवर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं सी फॉर कॅनडा सी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट अशा विविध प्रकारच्या असंख्य गोष्टी आपण विविध देशांच्या माध्यमातून घेतलेल्या आपण जर्मनीकडनं आणीबाणीच्या काळामध्ये जे तुमचे फंडामेंटल राइट्स सप्रेस केल्या जातात ती प्रोव्हिजन आपण तिथून घेतलेली आहे अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टी इथून आपण घेतलेल्या आहे सोबत थ्री सिक्स्टी एट प्रोव्हिजन घेतलेलं आहे टू अमेंड कॉन्स्टिट्युशन विद इन द फ्रॉम द साऊथ आफ्रिकन कंट्रीज ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण घेतल्या त्या आपल्या भारताला साजेस जसं असेल त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून घेतलेल्या आहे हे आपल्या डेली लेक्चर्स मध्ये जेव्हा होतं तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येऊ शकाल लक्षात मित्रांनो मग अशा पद्धतीने हा एक फक्त अप्रोच बिल्डिंग लक्ष ठेवा इथं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्च्युअल डेटा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आणि अशा सोबत तुमचा संदर्भ काय आहे हेही तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे मग अशा वेळेस तुम्हाला काय लॉजिक लावतं हे लॉजिक पण कसं लावायचं आता जसं की फॉर एक्झाम्पल संसद कुठलच आहे ब्रिटिश कायदा मंत्रिमंडळ कुठं संसद संसद म्हणजेच काय ब्रिटिश त्याच्यानंतर कायद्याचं राज्य कायद्याचं राज राज्य हे कोण ब्रिटिश मग अशा प्रकारचं असलेलं लॉजिक जरी तुम्ही लावलं तरी मोर दॅन सफिशियंट होऊ शकतं मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा मी तुम्हाला सांगतोय तर हे फक्त माझं एक अप्रोच असणार आहे की तुम्हाला कसं डील करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे लक्षात मग बाकीच्या सेशन्समध्ये आपण दोन हजार चोवीसला कसं अप्रोच करायचा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यावर सविस्तर आपण काय करणार आहे चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या एक आनंदाची बातमी किंवा एक आपण म्हणतो की कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी असलेल्या ले या बॅचेस आम्ही लॉन्च केलेल्या आहे की ज्याच्यामधून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या असलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या भविष्याच्या असलेल्या उज्ज्वल पायरीवर तुम्ही स्वतःचं एक पायदान निर्माण करू शकता अशा स्वरूपामध्ये पर्टिक्युलर पॉलिटी विषयासाठी असलेली बॅच आपण रन करतोय भारतीय राज्यव्यवस्था व राजकारण संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे की बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपातलं याचं एक स्वरूप असणार आहे कारण काय की कधी कधी बेसिक स्वरूपातल्या असलेल्या माहिती आपल्याला माहीत असतात परंतु ॲडव्हान्स लेवलच्या असलेल्या काही कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असतात तर त्याही माहिती असणं गरजेचं असतं मग अशा बाबतीमध्ये ज्यावेळेस बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघतो तर त्यावेळेस ही एका प्रकारची बॅच आपण तुमच्या हातामध्ये दे देतोय विशेष स्वरूपामध्ये दे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिलेबसनुसार आपण डी कोड केलेला आहे सिलेबस जो दिला आहे सिलेबसला धरून आपण सगळ्या गोष्टी केल्या के आहे सोबतच हे आठ महिने त्याची त्या प्रकारची व्हॅलिडिटी असणार आहे चाळीसपेक्षाही त्या प्रकारचे व्हिडिओ जास्त असणार आहे परंतु त्याच्यामध्ये कमी जास्तही आपण केलेलं आहे एक्झामच्या ओरिएंटेशनने ज्यावेळेस आपण पूर्वपरीक्षा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला टू द पॉईंट स्टडी करावा लागतो परंतु कधी कधी अभ्यासाचा आवाका आणि त्या स्वरूपातलं मेन्स ओरिएंटेशन हे वेगळ्या बाबतीमध्ये दिसून येते मग मेनशा ओ वेगळ्या ओरिएंटेशननी असलेलं आपण याच्यामध्ये ॲडिशनलही तुम्हाला देणार आहोत आणि सोबतच अशा प्रकारचं असलेलं फोर टाईम्स वॉच आपल्याला याच्यामध्ये आहे मग अशा प्रकारच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि ही स्पेशली पॉलिटी विषयाची असलेली बॅच ही नऊशे पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये दिल्या जात आहे अशा प्रकारची इंटिग्रेटेड बॅच देखील आहे बारा हजारची बॅच आम्ही ह्या ऑफरच्या माध्यमातून तब्बल साडेपाच हजारामध्ये होतकर विद्यार्थ्यांसाठी आम्ही लॉन्च करत आहोत त्यामुळे याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि सर्वांना त्या प्रकारचं असलेलं ही नम्र विनंती आहे थँक्यू सो मच